नमस्कार मित्रांनो, मी तेजस खामकर तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आहे इंटरनॅशनल फादर्स डे, सो सगळ्या फादर्सना माझ्याकडनं हॅपी फादर्स डे. तर मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो जी माझ्या बाबांची लाईफ स्टोरी म्हणू शकता तुम्ही. कशी गोष्ट, अशी गोष्ट होती की माझ्या बाबा जेव्हा 17 वर्षाचे होते तेव्हापासनं ते जॉब करतात किंवा बोलू शकतो काम करतात, कारण त्यांच्या घराची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती, त्यासाठी त्यांना काम करणं भाग पडलं. आणि ही स्टोरी त्यांनी जेव्हा मला सांगितली तेव्हा ती खूप इन्स्पायरिंग होती, आणि मला पण असं वाटलं की मी पण असं काहीतरी करायला पाहिजे माझ्या बाबांसाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी. सो म्हणून मी हे मीडियम चालू केलंय, आणि तुमचा तर सपोर्ट आहेच यामध्ये, आणि मला बाबांपेक्षा पण अजून मोठं जायचं आहे, आणि त्यांची पण अशी इच्छा आहे की त्यांच्याहून मी काहीतरी अजून मोठं करावं. सो यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय, आणि यामध्ये मी भरपूर सगळ्यांचे म्हणजे माझे फ्रेंड्स फॅमिली जेवढ्यांचे पण बाबा आहेत त्यांना, ज्यांचे नाही आहेत त्यांना पण आम्ही ट्रिब्यूट दिलाय, कारण असं कोणाला वाटायला नको की त्यांना आम्ही स्किप केलंय, कारण सगळ्यांसाठी आपण सगळ्यांसाठी आहोत, सगळे आपल्यासाठी आहेत. सो बघूया व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, मी संदीप मनवरे एक व्हॉट्सअपवरची कविता तुमच्यासमोर सादर करतो. शाळेपासून बापाच्या धाकात तो राहत असतो, कमी मार्क पडलेलं प्रगती पुस्तक लपवत असतो, आईच्या पाठी लपून तो बापाशी बोलत असतो, डोळा चुकून बापाचा हुंदडायला जात असतो. शाळा संपते, पाठी फुटते, नवं जग समोर येतं, कॉलेज नावाच्या भूलभुलयात मन हरवून जात असत, हाती आलेलं मार्क घेऊन पायऱ्या झिजवत फिरत असत, बाप पाहतो स्वप्न नवी हे मुखडा शोधत असत, सुरू होतो कॉलेज नवं, दिवस भुरकन उडून जातात, माझा बाप ठाऊक नाही अशा धमक्या गाजत असतात, परीक्षा संपते, अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या, नोकरी मिळवत आणि टिकवत कमावू लागतो 4-1.5. आरामात पसरणारे बाजीराव घोड्यावरती स्वार होतात आणि नोकऱ्यांच्या बाजारात नेमानं मोहिमा काढू लागतात. नोकरी जमते, छोकरी सापडते, बार उरतो मग जोरात, एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात, दोघांच्या अंगणात मग बछडं तिसरं खेळू लागतं, नव्या कोऱ्या बापाला जुन्याचं मन कळू लागतं, नवा कोरा बाप मग पोरासवे खेळू लागतो, जुना बाप आता नव्यानं आजोबाच्या कयेत शिरत असतो, पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळात, एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान, रंगलेल्या गोष्टीत या मग शिरतो फ्लॅशबॅक, रंगलेल्या गोष्टीत या मग शिरतो फ्लॅशबॅक, बापाच्या भूमिकेतून पोर पाहतो भूतकाळ, लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो, त्याची लाल रेख जो उरात घेऊन फिरत असतो, कडकपणाच्या आवरणाखाली झुळझुळणारं पाणी असतं, भल्यासाठी लेकराच्या झगडणारं हाड असतं, दोन घास कमी खाईल पण पोरांना गोड देतो, हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम करत असतो, डोक्यावरती ऊन झेलत सावली तो देत असतो, दणदणत्या पावसातून कुटुंब आपलं जपत असतो, घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो, आईच्या मौशार तळव्यामागचा तो राकट हात असतो, बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही, बाप कधी उतत नाही, बाप कधी मातत नाही, पोरं सोडतात घरट आणि शोधू लागतात क्षितिजे नवी, बाप मात्र धरून बसतो घरट्याची प्रत्येक काळी, पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं, अपयश पचवताना मात्र आतून रडत असत, काही झालं कितीही झालं तरी कणा ताट असतो, खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो, सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं, सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं, बापाचं मन कठीण फार चटकन हाती लागत नसतं, आकाशाहून भव्य आणि सागराची खोली असते, बाप या शब्दाची महती मोठी न्यारी असते, कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय, बाप माणूस असतो तो, बाप माणूस असतो तो कसा कळणार बाप झाल्याशिवाय, असतं न्यारच रसायन त्याची फोड उकलत नाही, म्हणून तर बापावर कविता कधी कोणी करत नाही,
करणार कशी कविता कोणी, करणार कशी कविता कोणी, त्यात बाप मावत नाही, चार ओळीत सांगण्यासारखा बाप काही लहान नाही हो। सोनचाफ्याचं फूल ते सुगंध कुपीत ठरत नाही, बाप नावाच्या देवाचा थांग कधी लागत नाही। केला खरा आज सायास त्याला थोडं शोधण्याचा, जमेल तेवढा सांगितला आधार आमचा असण्याचा। एक मात्र अगदी खरं त्याच्याशिवाय जमत नाही, आई मार्फत बोललं तरी ओ बोलल्याशिवाय राहवत नाही। बाप नावाच्या पारिजातकाचं असं काही जीणं असतं, ते समजावून घेण्यासाठी बापच होणं भाग असतं, बापच होणं भाग असतं। केला खरा आज सायास त्याला थोडं शोधण्याचा, जमेल तेवढा सांगितला आधार आमचा असण्याचा। मित्रांनो, ही कविता व्हॉट्सॲपवर मला आली होती, ही कोणी लिहिली मला माहीत नाही, ज्याने कोणी लिहिली आहे त्याने उत्तम, अतिशय उत्तमरित्या, खूप चांगल्या शब्दामध्ये आणि खूप खऱ्या गोष्टी त्यांनी ह्या कवितेमध्ये मांडलेल्या आहेत। आपण खूप कविता बघितल्या आहेत मैत्रीवर, मैत्रिणीवर, प्रेमावर, आईवर, पण बापाबद्दलची, बापाबद्दलच्या खूप कमी कविता असतात। त्यातल्या त्यात ही व्हॉट्सॲपवर आलेली कविता खरंच खूप अतिशय सुंदर शब्दांनी नटलेली आणि खऱ्या गोष्टींनी नटलेली आहे। कारण बापाबद्दल लिहिणे तर बाप कधी कोणाच्या जवळ गेलेलाच नसतो, बापाचं मन कळणं फार अवघड असतं। ज्याने कोणी ही कविता लिहिलेली आहे त्याला खरंच शतशः प्रणाम। मी संदीप मनवरे ह्या कवितेपुरता निरोप घेतो, आभारी, थँक्यू। तर मित्रांनो, माझ्या आईने एक बाबांवरती कविता लिहिण्याचा एक प्रयत्न केलेला आहे, तर तो प्रयत्न किंवा ती कविता मी तुम्हाला ऐकून दाखवतो। बाबा, बाबा या शब्दाला आहे जितकी धार, बाबा या शब्दाला आहे जितकी धार, त्याहूनही जास्त आहे आपल्याला त्यांचा आधार, त्याहूनही जास्त आहे आपल्याला त्यांचा आधार। कुणी त्यांना पप्पा म्हणतं कुणी डॅडी, कुणी त्यांना पप्पा म्हणतं तर कुणी डॅडी, कुणी म्हणतं अण्णा तर कुणी म्हणतं आबा, कुणी म्हणतं अण्णा तर कुणी म्हणतं आबा। नावं कितीही असली, नावं कितीही असली तरी आपल्या मनात असतात ते आपले बाबा, आपल्या मनात असतात ते आपले बाबा। सगळेच म्हणतात बाबाबद्दल, सगळेच म्हणतात बाबाबद्दल जास्त लिहिलंच नाही कोणी, सगळेच म्हणतात बाबाबद्दल कधी जास्त लिहिलंच नाही कोणी, बाबाचं असणंच आपल्यासाठी आहे खूप काही बरंच, बाबाचं असणंच आपल्यासाठी आहे खूप काही बरंच। त्यांच्याबद्दल लिहिण्याची खरंच आहे का गरज, त्यांच्याबद्दल लिहिण्याची खरंच आहे का गरज। सगळ्यात भारी व्यक्तिमत्व आहे बाबा, सगळ्यात भारी व्यक्तिमत्व आहे बाबा, म्हणूनच तर सगळ्या घराचा त्यांच्या हातात आहे ताबा, म्हणूनच तर सगळ्या घराचा त्यांच्याच हातात आहे ताबा। आईच्या अतिलाडाने, आईच्या अतिलाडाने बिघडलेल्या मुलांना, आईच्या अतिलाडाने बिघडलेल्या मुलांना वटणीवर आणायला लागतात फक्त बाबा, आईच्या अतिलाडाने बिघडलेल्या मुलांना वटणीवर आणायला लागतात फक्त बाबा। आई करते लाड, आई करते माया, आई करते लाड, आई करते माया, बाबा मात्र धाकाने वाचवतात मुलांना जाण्यापासून वाया। आई करते लाड, आई करते माया, बाबा मात्र धाकाने वाचवतात मुलांना जाण्यापासून वाया। बाबांची स्वप्न असतात फार मोठी, बाबांची स्वप्न असतात फार मोठी, म्हणूनच तर नकळत म्हणतात मुलं माझी म्हातारपणाची काठी, म्हणूनच तर नकळत म्हणतात मुलं माझी म्हातारपणाची काठी। बाबा म्हणतात माझ्याकडे जी गोष्ट नाही, बाबा म्हणतात माझ्याकडे जी गोष्ट नाही ती माझ्या मुलांना मिळावी, पण त्याआधी त्याची त्यांना किंमत कळावी। बाबा म्हणतात माझ्याकडे जी गोष्ट नाही ती माझ्या मुलांना मिळावी, पण त्याआधी त्यांना त्याची किंमत कळावी।
जीवनभर मुलांच्या पाठी असतात बाबांच्या सदिच्छा त्यांनी समजून घ्यावं हीच बाबांची माफक इच्छा। जीवनभर मुलांच्या पाठी असतात बाबांच्या सदिच्छा त्यांनी समजून घ्यावं हीच बाबांची माफक इच्छा। बाबा ओरडतात, बाबा मारतात, बाबा रागवतात आणि बाबा चिडतात सुद्धा। पण मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्यासाठी सगळी मोठी स्वप्न आपले बाबाच बघतात। बाबा ओरडतात, बाबा मारतात, बाबा रागवतात आणि बाबा चिडतात सुद्धा, पण मित्रांनो लक्षात ठेवा आपल्यासाठी सगळ्यात मोठी स्वप्न आपले बाबाच बघतात। नमस्कार मित्रांनो, मी संदीप मनवरे एक व्हॉट्सअपवरची कविता तुमच्यासमोर सादर करतो। शाळेपासून बापाच्या धाकात तो राहत असतो, कमी मार्क पडलेलं प्रगती पुस्तक लपवत असतो, आईच्या पाठी लपवून तो बापाशी बोलत असतो, डोळा चुकून बापाचा हुंदडायला जात असतो। शाळा संपते, पाठी फुटते, नवं जग समोर येतं, कॉलेज नावाच्या भूलभुलयात मन हरवून जात असत, हाती आलेला मार्क घेऊन पायऱ्या झिजवत फिरत असत, बाप पाहतो स्वप्न नवी हे मुखडा शोधत असत, सुरू होतो कॉलेज नवं, दिवस भुरकन उडून जातात,
माझा बाप ठाऊक नाही अशा धमक्या गाजत असतात. परीक्षा संपते, अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या, नोकरी मिळवत आणि टिकवत कमावू लागतो चार दीडच्या. आरामात पसरणारे बाजीराव घोड्यावरती स्वार होतात आणि नोकऱ्यांच्या बाजारात नेमानं मोहिमा काढू लागतात. नोकरी जमते, छोकरी सापडते, बार उरतो मग जोरात. एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात. दोघांच्या अंगणात मग बछड तिसरं खेळू लागतं. नव्या कोऱ्या बापाला जुन्याचं मन कळू लागतं. नवा कोरा बाप मग पोरासवे खेळू लागतो. जुना बाप आता नव्यानं आजोबाच्या कयेत शिरत असतो. पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळात. एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान. रंगलेल्या गोष्टीत या मग शिरतो फ्लॅशबॅक. रंगलेल्या गोष्टीत या मग शिरतो फ्लॅशबॅक. बापाच्या भूमिकेतून पोर पाहतो भूतकाळ. लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो. त्याची लाल रेखजो उरात घेऊन फिरत असतो. कडकपणाच्या आवरणाखाली झुळझुळणारं पाणी असतं. भल्यासाठी लेकराच्या झगडणारं हाड असतं. दोन घास कमी खाईल पण पोरांना गोड देतो. हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम करत असतो. डोक्यावरती ऊन झेलत सावली तो देत असतो. दणदण त्या पावसातून कुटुंब आपलं जपत असतो. घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो. आईच्या मौशार तळव्यामागचा तो राकट हात असतो. बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही, बाप कधी उतत नाही, बाप कधी मातत नाही. पोरं सोडतात घरट आणि शोधू लागतात क्षितिजे नवी. बाप मात्र धरून बसतो घरट्याची प्रत्येक काळी. पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं. अपयश पचवताना मात्र आतून रडत असतं. काही झालं, कितीही झालं तरी कणा ताट असतो. खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो. सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं. सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं. बापाचं मन कठीण फार चटकन हाती लागत नसतं. आकाशाहून भव्य आणि सागराची खोली असते. बाप या शब्दाची महती मोठी न्यारी असते. कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय. बाप माणूस असतो तो, बाप माणूस असतो तो कसा कळणार बाप झाल्याशिवाय. असतं न्यारच रसायन, त्याची फोड उकलत नाही. म्हणून तर बापावर कविता कधी कोणी करत नाही. करणार कशी कविता कोणी, करणार कशी कविता कोणी, त्यात बाप मावत नाही. चार ओळीत सांगण्यासारखा बाप काही लहान नाही हो. सोनचाफ्याचं फूल ते सुगंध कुपीत ठरत नाही. बाप नावाच्या देवाचा थांग कधी लागत नाही. केला खरा आज सायास, त्याला थोडं शोधण्याचा. जमेल तेवढा सांगितला आधार आमचा असण्याचा. एक मात्र अगदी खरं, त्याच्याशिवाय जमत नाही. आईमार्फत बोललं तरी ओ बोलल्याशिवाय राहवत नाही. बाप नावाच्या पारिजातकाचं असं काही जीणं असतं, ते समजावून घेण्यासाठी बापच होणं भाग असतं. बापच होणं भाग असतं. केला खरा आज सायास, त्याला थोडं शोधण्याचा. जमेल तेवढा सांगितला आधार आमचा असण्याचा. मित्रांनो, ही कविता व्हॉट्सॲपवर मला आली होती. ही कोणी लिहिली मला माहीत नाही. ज्याने कोणी लिहिली आहे त्याने उत्तम, अतिशय उत्तमरित्या, खूप चांगल्या शब्दामध्ये आणि खूप खऱ्या गोष्टी त्यांनी ह्या कवितेमध्ये मांडलेल्या आहेत. आपण खूप कविता बघितल्यात मैत्रीवर, मैत्रिणीवर, प्रेमावर, आईवर, पण बापाबद्दलची, बापाबद्दलच्या खूप कमी कविता असतात. त्यातल्या त्यात ही व्हॉट्सॲपवर आलेली कविता खरंच खूप अतिशय सुंदर शब्दांनी नटलेली आणि खऱ्या गोष्टींनी नटलेली आहे. कारण बापाबद्दल लिहिणे तर बाप कधी कोणाच्या जवळ गेलेलाच नसतो. बापाचं मन कळणं फार अवघड असतं. ज्याने कोणी ही कविता लिहिलेली आहे त्याला खरंच शतशः प्रणाम. मी संदीप मनवरे ह्या कवितेपुरता निरोप घेतो. आभारी, थँक्यू.
तर आज जो आपण फादर्स डे सेलिब्रेशनसाठी केक बनवणार आहोत त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले साहित्य घेतलं, त्यामध्ये आपण मैदा घेतलाय, अर्धा वाटी अर्धा हे बाउल बनवू शकतो मैदा आहे, त्यानंतर आपण एक अर्धा कप दूध घेतलंय, नंतर त्याच्यानंतर आपण एक कप ऑइल घेतलंय, एक कप साखर घेतली आहे, दोन अंडी आणि व्हॅनिला एसेन्स आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे दोन पण आपण घेतले आणि आता आपण प्रोसेस चालू करूया. तर आपण ही दोन अंडी घेतलेली ती आता आपण ब्लेंड करून घेऊया परत. तर आता आपण जी साखर टाकली ती पण ब्लेंड करून घेऊया. तर आता आपण यात दूध ऍड केलं आणि हे पण आता ब्लेंड. यात आता आपण तेल सुद्धा ऍड करून घेतलं. आणि हे आपलं मिक्सचर जे आपण बनवत होतो ब्लेंड करून ते आता रेडी झालं आणि त्याला आता आपण बोलमध्ये काढून घेऊया. आणि आता आपण याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स होतं ते आपलं टाकून घेऊया. हे पण आपल्याला नीट स्टिअर करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यात आता आपण बेकिंग पावडर टाकतोय आणि हे आपण 1.5 टेबल स्पून टाकतोय. आणि यात आता आपण परत बेकिंग सोडा तो टाकून घेऊया. सो आता आपलं बॅटर एकदम स्मूथ झालंय, तुम्ही बघू शकता हे बघा. आणि ह्याला आता आपण परत आपलं ट्रान्सफर करून घेऊया ज्याच्यामध्ये आपण ह्याला बेक करणार आहोत.
आणि याला आता आपण लास्ट आपलं टॅपिंग करून घेऊया, म्हणजे आता बबल्स सगळे निघून जातील. तर आता आपण कढई घेतली आणि त्याच्यामध्ये आपण खाली मीठ टाकून घेतलं. आता वाळू टाकतात खरं, पण आपल्याकडे ओव्हन पण नाही आणि वाळू पण नाही, म्हणून आपण मीठ टाकलंय. आणि हे चांगलं आपण 15 मिनिटं मीडियम फ्लेम किंवा स्लो फ्लेमवर ठेवलंय आणि गरम करून घेतलं. आता याच्यामध्ये आपण केकचं बॅटर ठेवूया. आणि हे आता आपण एकचा बॅटर ठेवून दिलं आणि याला आता आपण ठेवून देऊया. आणि हा जो होल असतो, जर तुमच्याकडे असं नॉनस्टिक कढई असेल तर त्याला कधी पण काचेचं झाकण असतं आणि त्यावर होल असतो, सो तो होल तुम्हाला बंद करायचा आहे, म्हणजे हवा आतमध्ये ट्रॅप्ड राहील. असा करून होल बंद करून टाकायचा आणि गॅसला स्लो फ्लेमवरती ठेवून हा केक बेक करायचा आहे अर्धा तास. तर माझ्या बाबावर माझं एवढं प्रेम आहे की तुम्ही बघू शकता केक पण डबल झालाय. तर आपला केक आता मस्तपैकी बेक झालाय आणि याला आता आपण गार्निशिंग करून घेऊया. आणि हा आपला केक गार्निशिंग करून रेडी झालेला आहे आणि याच्यावरती आपण वरती चॉकलेट टॉपिंग केली आणि जेम्स याने आपण याला गार्निशिंग केलं आणि थोडेसे आलमंड्स टाकलेत. सो आता याला आपण सेलिब्रेट करूया. हॅपी फादर्स डे. थँक्यू. आता रिटर्न गिफ्ट मला दिलं ना तुला गिफ्ट, आता मला रिटर्न गिफ्ट पाहिजे, बरोबर ना? प्रत्येक मुलांचा कर्तव्य आहे, त्यांच्या आई वडिलांना शेवटपर्यंत असंच सांभाळायचंय त्यांनी आणि त्यांची सेवा करायची. हेच आई वडिलांची सेवा, हेच सगळ्या जगात सर्वात मोठी सेवा आहे. तर आपला व्हिडिओ कम्प्लीट झालेला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यामध्ये आपण जसं बाबांना ट्रिब्यूट दिलाय तसा तुम्हाला कसा वाटला ते आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. या व्हिडिओला आपले लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच आम्ही जे नवीन व्हिडिओज घेऊन येऊ ते तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले येतील. आणि तोपर्यंत तुम्ही सुद्धा घरी राहा, तुमच्या बाबांना सुद्धा घरीच ठेवा आणि घरातून बाहेर जाऊ नका. स्टे होम, स्टे सेफ. जय हिंद. जय